नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण परत आज गणित भाग एक मधील सरावसंच 1.5 घेऊन येत आहे। तर आजच्या या भागामध्ये आपण दोन चलातील रेषीय समीकरणे या घटकातील शब्दिक उदाहरणे आपण पाहणार आहोत। तर आपण अधिक वेळ न घालवता आपण पाहूया शब्दिक गणित कशा पद्धतीने सोडवायची आणि त्यामध्ये परत आपल्याला उकली काढायच्याच असतात। इथे लोकपद्धत, क्रॅमर्स मेथड किंवा आलेख पद्धतीचा वापर सुद्धा आपण करू शकतो। तुम्हाला जे शक्य आहे त्या पद्धतीचा वापर करून आपण उकली काढणार आहोत। तर पाहूया प्रश्न संच 1.5, सराव संच 1.5 मधील शाब्दिक गणिते। त्यातलं पहिलं गणित आपण इथं लिहितोय फळ्यावर। तर पहा, तुमच्या समोर दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा। तर पहा प्रश्न काय आहे, दोन संख्यांमधील फरक 3 आहे, मोठी संख्या ही लहान संख्येच्या दुप्पट असून तर मोठ्या संख्येची तिप्पट ही लहान संख्येच्या दुपटीपेक्षा दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत। तर अशा गणितामध्ये दोन चल आहेत म्हणून आपण काय लिहिणार आहोत, इथे उत्तर कसं येणार आहे पहा। इथे लिहित असताना समजा आपण इथं लहान संख्या काय मानायची, एक्स मानू व मोठी संख्या काय मानू आपण, वाय मानू। ठीक आहे, लहान संख्या एक्स मानलं आणि मोठी संख्या आपण वाय मानलेली। मग आता काय म्हणलेलं, दोघातला फरक कितीचा आहे, तर 3चा। म्हणजेच समीकरणाच्या पहिल्या कसोटीनुसार, पहिल्या नियमानुसार बरोबर आहे, तर काय मिळेल आपल्याला, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, म्हणजेच वाय वजा एक्स बरोबर 3 हे दिलेलं आहे। बरोबर, दिलेल्या समीकरणाच्या कसोटीवरून आपण काय लिहिलं, दोघांतला फरक 3 आहे। आता दुसरं कसोटी काय सांगते पहा, तर मोठ्या संख्येची तिप्पट, मोठी संख्या आपण तिप्पट केलं 3y, तिप्पट म्हणजे गुणाकार असतो, तिप्पट आणि लहान संख्येचे दुप्पट यांची बेरीज, बघा दुप्पट 2x किती आहे, 19 असेल, तर आपल्याला त्या संख्या शोधायच्या आहेत। दोघातला फरक 3 आहे, मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 असेल, तर त्या संख्या शोधूया आपण। आपण जसं मानलं त्याप्रमाणे लिहिलेलं आहे। परत आपल्याला लक्षात आलं असेल इथं इथं एक्स आहे, इथं पण एक्स आहे, पण सहगुणक वेगळे आहेत। तर आपण समीकरण 1ला 2 न गुणलं बेरीज केली तरी चालेल, किंवा समीकरण 1ला 3 ने गुणून वजाबाकी केली तरी चालेल। तर आपण जे सोपं वाटतं ते लिहिणार आहे। मग आपण काय लिहिणार आहेत, आपण समीकरण 1ला कितीने गुणायचं आहे, 2 ने गुणून। आपण 2 ने गुणल्यानंतर काय मिळेल आता, इथे 2 न गुणलं 2y वजा 2x बरोबर 6। समीकरण क्रमांक 3 झालेला आहे। आता एकदा समीकरण क्रमांक 3 झाला तर पहा, 2 आणि 3 अधिक 2x वजा 2x, फक्त चिन्ह वेगळे आहेत, नाही तर त्यांचे सहगुणक आणि चल एकच आहे। अशा वेळी बेरीज आपण करतोय। मग बेरीज कशी होणार आहे, इथं लिहितोय आपण समीकरण 2 व 3 ची काय करायची आपण, आता इथं बेरीज करून आपण बेरीज करतो, एकाखाली एक लिहूया। मग बेरीज केल्यामुळे काय होईल, आपण कुठलंही अगोदर लिहिलं तरी काय फरक पडत नाही, 3y अधिक 2x बरोबर 19, 2y वजा 2x बरोबर 6। आपण यांची बेरीज केल्यानंतर हे दोन्ही काय झाले, कॅन्सल झाले, 3 आणि 2 5, 5y बरोबर 25। तर आपण आता काय काढणार आहे, पहिल्यांदा वाय ची किंमत आपल्याला मिळेल। तर पहा 5 म्हणजेच काय होणार आहे, वाय बरोबर 25 छेद काय मिळेल, 5 लिहितोय म्हणून वाय ची किंमत 5। एकदा वाय मिळाला आपण काय करणार आहे, एक्स काढूया। आता मग काय करायचं आहे, वाय ही किंमत, वाय बरोबर 5 ही किंमत आपण काय करूया, समीकरण कुठे ठेवायचं, 1 मध्ये 2 मध्ये 3 मध्ये, जे सोपं वाटतं ते, एक सोपं आहे आपल्याकडं, तर काय करूया आपण, 1 मध्ये ठेवून मग आपल्याला काय मिळेल, इथे आपण ठेवतोय 5
म्हणून पाच वजा एक्स बरोबर तीन म्हणून तीनला इकडे आणायचं एक्सला तिकडे न्यायचं म्हणजे चिन्हांची अदला बदल होणार आहे हे एवढं लक्षात घ्या. तीन वजा होईल मग काय होईल पाच वजा तीन बरोबर एक्स म्हणून काय मिळेल एक्स बरोबर पाच मधून तीन गेले तर तुमचं उत्तर मिळणार आहे दोन. तर एक्स बरोबर दोन मिळालेलं आहे आणि वाय बरोबर पाच मिळालेलं आहे म्हणून आपण काय लिहिणार आहे लहान संख्या किती आहे दोन आणि मोठी संख्या काय आहे तर पाच आहे. मोठी संख्या पाच मिळाली तर तुम्ही चेक सुद्धा करू शकता. पहा दोघातला फरक आहे का नाही तीन. पाच मधून दोन गेले तीन उत्तर म्हणजे बरोबर आहे. आता राहिलं काय या समीकरणाप्रमाणे बघूया मोठ्या संख्येचं काय करायचं तीनपट करूया पाच त्रिका पंधरा आणि छोट्या संख्येचं दुप्पट करूया म्हणजे बेरणीच्या पंधरा अधिकच्या एकोणीस म्हणजे आपण सोडवलेले उत्तर बरोबर आहे. अशा रीतीने आपल्याला त्यांचे काय समीकरणामध्ये रूपांतर करता येणं आवश्यक आहे. शाब्दिकचं रूपांतर समीकरणामध्ये आलं तर आपली परत ही नेहमीचीच पद्धत असते. तर आपण इथं पहिलं गणित आपण आता मित्रांनो दुसरं गणिताकडे येतोय. दुसरं जे गणित आहे सराव संच 1.5 मधील तर ते गणित आहे कृतीयुक्त आहे. तर त्या कृतीवरून तुमच्या समोर दिसत असेल आता तर पहा इथे एक आयत दिलेला आहे मी आयत आहे असं म्हटलेलं आहे तर तिथे त्याच्या किमती दिलेल्या आहेत लांबी 2x + y + 8 आणि दुसरी किंमत दिलेली आहे ती 4x - y त्याचबरोबर त्याच्या रुंदी पण दिलेल्या आहेत 2y + x + 4 तर एक्स आणि वायच्या किमती काढा माझे क्षेत्रफळ व माझी परिमिती काढा. तर दिलेल्या उदाहरणावरून आपण कसं सोडवणार आहात पहा तुम्हाला इथं दिलं असेल सगळं. तर आपण पहिल्यांदा काय करतोय जो चौकोन आहे तो काय आयत आहे मी आयत आहे मी आयत आहे. आयत आहे म्हटलं तर आयताचे गुणधर्म माहीत असणं गरजेचं आहे. तर समोरासमोरील बाजू एकरूप असतात म्हणून त्याचे जे दिलेले वर आहे तर त्याचे बाजू काय आहे ते समान आहे. 2x + y + 8 बरोबर काय होणार आहे त्याच्या समोरची बाजू 4x - y. तर हे आपल्याला एक समीकरण मिळालं. आता आपण सोडवूया तुम्हाला हे दोन चलातील सामायिक समीकरण मिळणार आहे 2x - 4 इकडे जर घेतला तर -4x + y + 8 आपण तिकडे नेलं स्थिर संख्या तिकडे घेतलं आणि एक्स आणि वाय दुसऱ्या बाजूला घेतलं म्हणून 4 - 2 गेले 2x + 2y - 8. मग आपण काय करतोय इथं 2, 2 आणि 8 सामायिक काढता येतं तर 2 न काढता वजा काढूया कारण की एक्स आपल्याला अधिक हवा. वजा ठेवला तरी काय फरक पडत नाही पण शक्यतो आपण अधिक ठेवतोय म्हणून सगळ्याचे चिन्ह बदलणार. 2 न काढलं तर एक्स झाला 2 कमी केलं -2 न भागलं हा -y झाला आणि हा -4 झाला. तर ह्याला आपण नंबर 1 दिलं बेचोक आहे एक्स वजा वाय बरोबर 4 हे आपल्याला समीकरण मिळालं. आता दुसरं समीकरण आपण मिळवतोय ते दुसरं समीकरण आता दुसरं समीकरण दिलेलं आहे रुंदी दिलेलं आहे पण बघूया आता रुंदीवरनं कसं सोडवता येईल. तर रुंदी आपल्याला दिलेली आहे काय दिलेली आहे रुंदी 1 मिनिट हां तर रुंदी काय दिलेली आहे पहा 2y बरोबर काय दिलेलं आहे पाहू शकता तिथं 1 + 4 आहे. मग आपल्याला सरळ सरळ एक सामायिक दोन चलातील रेषीय समीकरण मिळत आहे x - 2y 4 ला इकडे आला - 4 ह्याला नंबर 2 म्हटलं आपण 1 म्हणलेलं आहे. तर 1 आणि 2 तुम्ही जर चेक केला तर तुमच्या लक्षात येतं x - 2y x - y दोघांचे चल समान आहे सहगुणक समान आहे चिन्ह समान आहेत वजा बाकी करायचं. मग आपण काय करतोय समीकरण 1 व 2 ची काय करायची आपल्याला वजा बाकी करून आपण आमची वजा बाकी करतोय. तर आपण लिहूया x - 2y - 4 आणि हे त्याच्या खाली लिहूया x - y - 4. मग आपण वजा इथे काय होणार x - x कॅन्सल झाल्यानंतर इथे -2y - y म्हणजेच -y - 8 वजा बेरीज होते चिन्ह मात्र वजा म्हणून वाय ची किंमत तुम्हाला 8 मिळते. एकदा वाय ची किंमत मिळाली आपल्याला एक्स काढता येतो मग आपण ही किंमत कुठे ठेवायची इथे किंवा इथे ठेवूया. मग काय होणार y = 8 ही किंमत आपण कुठे ठेवणार आहे समीकरण
एक मध्ये ठेवून, समीकरण एक मध्ये ठेवूया आपण. इथे ठेवल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, एक्स ची सुद्धा किंमत मिळणार आहे. मग आपण इथं लिहितोय पहा, एक्स इथं लिहिलं म्हणजेच काय, एक्स वजा आठ बरोबर चार, म्हणून एक्स बरोबर चार अधिक आठ, म्हणून एक्स बरोबर बारा. एकदा तुम्हाला एक्स आणि वायच्या किमती मिळाल्या तर राहिलं काय, तर आपल्याला विचारले त्यांनी माझे क्षेत्रफळ परिमिती. आता माझे म्हणजे कोणाचे, आयताचे. तुम्हाला दिसत आयत, आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र आणि आयताच्या परिमितीची परिमितीचे सूत्र आपल्याला माहित पाहिजे. मग आपण सरळ सरळ लिहिणार आहे. आता इथे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, म्हणून बारा गुणिले आठ, बारा अठे शहाण्णव, चौ एकक म्हणलं जातं. आणि आयताच्या वेळेला काय काढायचं आहे, आयताचे परिमिती बरोबर दोन एक्स अधिक वाय. आपण हे लिहिल्यानंतर त्याची किमती टाकूया, दोन कंसात एक्स अधिक वाय म्हणजे बारा अधिक आठ, बारा अधिक आठ वीस, वीस दोन्ही चाळीस, चाळीस एकक. तर अशा रीतीने आपल्याला काय मिळालं, एक्सची किंमत मिळाली, त्यानंतर वायची किंमत मिळालेली आहे, आयताचे क्षेत्रफळ माहीत झालं, आणि शेवटी त्याचं काय परिमिती सुद्धा माहीत झालं. अशा रीतीने दिलेली कृती हे महत्त्वाची कृती पत्रिका आहे, हे तुम्ही नीट करायचं आहे. तर यानंतर आपण पुढच्या गणिताच्याकडे जातो. पुढचं गणित आहे तीन क्रमांकाचं गणित पाहूया. तर तिसरं गणित क्रमांक तीन पाहतोय आपण फळ्यावर. वडिलांच्या वयामध्ये पहा, मुलाच्या वयाच्या दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते. पहा तुम्ही स्क्रीनवर. आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयांची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते. असं असेल तर दोघांची वय आपल्याला काढायची. तर आपण दोघांची एक्स आणि वाय मानूया. नेहमीप्रमाणे दोन चल मिळणार आहे. समजा मुलाचे वय काय असणार आहे, वय एक्स वर्ष, व वडिलांचे वय वाय वर्ष मानू. बरोबर आहे, एक्स आणि वाय वर्ष मानलं. आता त्यानंतर काय होता येईल बघा. आपण पहिल्यांदाच काय करूया इथं, तर पहा काय करता येईल. समीकरण पहिल्या अटीवरून समीकरणाच्या काय लिहिणार आपण, पहिल्या अटीवरून काय अट आहे पहा, जर वडिलांच्या वयामध्ये म्हणजे वडिलांचे वय म्हणजे वाय मध्ये मुलाचे दुप्पट करायचं आहे, मुलाचं वय दुप्पट केलं, एक्स म्हणजे दोन एक्स केलं, तर त्यांची बेरीज 70 वर्ष होते. म्हणून आपण याला लिहिलं दोन एक्स अधिक वाय बरोबर 70, समीकरण क्रमांक एक. आता समीकरणाच्या दुसऱ्या अटीवरून दुसरी अट आपण पाहूया, उलट करायचं आहे. मुलाच्या वयामध्ये वडिलांचे वय दुप्पट करायचं आणि मिळवायचं आहे तेव्हा मात्र ते 95 होतं. तर अशा रीतीने दोन समीकरण मिळाले. संपलं काम आपलं नेहमीप्रमाणे. परत कोणाला तर लोप पावणे. पहा इथं ही दोन एक्स आहे, इथं एक्स आहे, तर वाय दोन वाय. तुम्ही ह्या दोघांपैकी कोणालाही काय करू शकता, लोप पाहू शकता. त्याला आपण सगुणक समान करणे असं करूया. जे लहान संख्या त्याला आपण काय करूया, दुपटीने गुणूया. याला आपण वायला दोन गुणूया. मग काय होणार आहे, इथं समीकरण एकला कितीने गुणूया, दोनने गुणून. मग काय होईल पहा, चार एक्स अधिक दोन वाय बरोबर 140, समीकरण क्रमांक तीन. आता पहा, दोन वाय समान झाले, यांची वजाबाकी करूया. मग काय होईल, आता समीकरण तीन मधून दोन वजा करू, याच्यातून ही वजा करूया. मग काय मिळेल तुम्हाला, चार एक्स अधिक दोन वाय बरोबर 140, याच्यातून आपण काय वजा करतो, एक्स अधिक दोन वाय 95. जर वजाबाकी केला तर तीन वजा चार मधून एक गेला, तीन एक्स दोन वाय गेले, 140 मधून 95 गेल्यानंतर 45 शिल्लक राहतात. एकदा 95 शिल्लक राहिले तर आपण काय करणार आहे, आता एक्स बरोबर 45 भागिले 3, आपण 3 न भागलं, सो एक्स बरोबर 15.
आपल्याला एक्स मिळाल्यानंतर वाय कडे जातोय, तर वाय कसे मिळवायचं आहे, एक्स बरोबर 15 ही किंमत कुठे ठेवायची आपण, समीकरण एक किंवा दोन मध्ये ठेवूया, कुठलं सोपं आहे पहा, एक दोन एक सोपा आहे, एक मध्ये ठेवूया, समीकरण एक मध्ये ठेवून आता एक मध्ये ठेवलं तर काय मिळेल बघा, इथं 2 × 15 अधिक वाय बरोबर 70, मग 15 × 23 होणार आहे, सो वाय बरोबर 70 − 30 म्हणून वाय बरोबर 40. तर अशा रीतीने एक्स आणि वायच्या किमती आपल्याला मिळत आहेत, म्हणजेच काय झालं, याच्यावरून काय सांगू शकतो आपण, एक्स म्हणजे कोण आहे, मुलाचे वय, मुलाचे वय किती आहे 15 वर्ष, आणि वडिलांचे वय किती वर्ष 40 वर्ष. तर अशा रीतीने आपल्याला दोघांचे उत्तर काढता येतात, आपल्याला तिथलं तिथं व्हेरीफाय सुद्धा करता येतं. कसं करणार व्हेरीफाय पहा, दोघांचं आता बघा इथं काय केलेलं आहे, एक्स कोण आहे बाबा, मुलाचं वय, त्याचं दुप्पट केलं म्हणजेच काय 30 केलं, 30 + 40 70 झाला, ह्याचं वडिलांचं दुप्पट करूया, 40 + 2 40 × 2 = 80 + 15 केला तर 95 मिळतं. अशा रीतीने आपल्याला उत्तर सुद्धा इथल्या इथे व्हेरीफाय पडताळा घेता येतो. अशा पद्धतीने तिसरं गणित आपण संपवलेलं आहे. अजूनही आपण गणित पाहतोय पुढचं. आता या सराव संचामधील शेवटचं गणित जे स्टार आहे म्हणजे थोडा अवघड आहे तो गणित आपण घेतोय. विशालने 1900 किलोमीटर, तुमच्यावर स्क्रीनवर डिस्प्ले झालेलं आहे पहा, विशालने 1900 किलोमीटर प्रवासापैकी काही प्रवास बसने व उरलेला प्रवास विमानाने पूर्ण केला. बसचा सरासरी वेग 60 किलोमीटर दर तासाला असेल तर विमानाचा सरासरी वेग 700 किलोमीटर असेल, तर हा प्रवास त्यांनी 5 तासात पूर्ण केलेला आहे असं असेल तर विशालने बसने किती प्रवास केला हे आपल्याला काढायचं आहे. तर आपण सरळ सरळ लिहू शकतो, समजा विशालने एक्स किलोमीटर हे काय केलेलं आहे, एक्स किलोमीटर म्हणजे किमी बसने व वाय किमी हे काय केलेलं आहे, विमानाने प्रवास केला आहे, विमानाने प्रवास केला असं आपण समजलं. तर पाहूया काय मिळेल आपल्याला आता उत्तर. तर आपण परत इथं दोन भाग करतोय कारण की दोन भाग करावाच लागणार आहे. मग पहिल्यांदा पहिलं अट काय मिळतंय बघूया, समीकरणाच्या पहिल्या अटीवरून. समीकरणाच्या पहिल्या अटीवरून काय मिळतं पहा, त्या दोघांनी म्हणजेच काय, त्या एक्स आणि वाय बरोबर आहे, एक्स किलोमीटर बस आणि वाय किलोमीटर काय विमान, दोन्ही मिळून 1900 किलोमीटर झालेलं आहे. म्हणजेच पहिली कसोटी मिळते आपल्याला, एक्स अधिक वाय बरोबर 1900. हे झालं पहिलं. आता दुसऱ्याकडे जातोय, दुसऱ्या अटीवरून. समीकरणाच्या दुसऱ्या अटीवरून दुसरी अट काय असणार आहे, तर इथे वेळ किती लागलेला, तर 5 तास लागलेला. तर आपल्याकडे एक सूत्र आहे, काय सूत्र आहे पहा, वेळ बरोबर अंतर, ऍक्च्युली असा येतो वेग बरोबर अंतर छेद तास. तर आपल्याला इथं तास माहित आहे, तर आपल्याला ऍडजस्टमेंट कशी करता येईल, तास बरोबर अंतर छेद वेग असं लिहिलं तरी चालतो, उलट केलं आपण तर इथं तास दिलेला आहे बरोबर आहे, तास किती लागलेला आहे, तर 5 तास लागले. तर अंतर आपल्याला माहिती आहे, तर आपण बघूया ऍडजस्टमेंट करता येतं का, अंतर किती अंतर आहे बाबा, एस टी बसने केलेला एक्स आहे, आपल्याला वेग माहीत आहे का, वेग माहीत आहे, तर किती आहे तो 60 आहे, आणि दुसऱ्याचा वेग, दुसऱ्याला अंतर किती कवर केलेला आहे, तर वाय, आणि त्याचा वेग किती आहे, 700 आहे. अशा रीतीने दोघांची बेरीज किती वेळ लागलेला, तर 5 तास लागलेला आहे. तर आपल्याला दुसरं समीकरण हे मिळतं, नीट पाहू शकता, अंतर बसने अंतर एक्स किलोमीटर, वेग 60 आहे लागणारा वेळ, आणि हे वाय म्हणजे विमानाचा आहे आणि त्याचा वेग आहे 700, त्याला लागणारा वेळ, मिळून दोघांची बेरीज 5 मिळते. मग आपण हे सोडवायचं आहे, आता सोडवत असताना कसं सोडवणार हे, तर पहा
हे सोडवत असताना आपल्याला दोघांचं काय करावं लागेल, सामायिक काढावं लागेल किंवा त्रिकस गुणाकार केला तरी सुद्धा चालतो, पण अशा वेळी त्रिकस गुणाकार फार मोठे होण्या शक्यता आहे. 7 * 42 4200 किंवा 720 6 4200 42000 येतो, पण आपण काय करणार आहे, 1 0 कमी करायचं दोघांमध्ये, 4200 आपण कॉमन घेतोय, 6 * 47 मग काय होईल बघा, ह्याच्याने भागा, 0 0 कमी होईल, बरोबर आहे, 6 * 47 उत्तर किती आलं, 70 आला. अधिक एक्स करूया, अधिक इथं काय येणार आहे, 700 भागलं 0 0 गेलं, 7 * 42 म्हणजे फक्त किती येतो इथं, 6 येतोय, 6y येतोय, बरोबर किती, 5. तर पाहे कळलं का तुम्हाला नीट, 1 0 वाढला असता तर येथे 1 0 आला असता, 1 0 झाला असता, तो कमी केला आपण एवढाच तिरकस गुणाकार जे करतोय त्यामध्ये. आता ह्याला इकडे घेतोय, मग काय होईल पहा इथं, 70x + 6y बरोबर 5 ने गुणतोय, 0 0 5 * 2 = 10 1 * 5 = 21 21000 मिळालेला आहे. तर तुम्हाला हे समीकरण क्रमांक 2 मिळतोय, 70x + 6y बरोबर 21000 आणि इथं 1 + y 19 आहे. तुम्हाला सहगुणक समान करावं लागेल किंवा एकाची किंमत दुसऱ्या ठेवलं तरी चालतं. तर आपण 6 ने गुणन बघूया, सोपं जाईल. मग आपण काय करतोय, इथं समीकरण 1 काय गुणायचं आहे, 6 ने गुणू. आपण समीकरण 1 6 ने गुणलं तर हे कसं होईल पहा, 6x + 6y बरोबर 19 * 6 19 * 5 = 95 त्यानंतर 19 * 6 किती येते पहा, त्याप्रमाणे आपल्याला लिहावं लागेल. तर 20 * 6 येतं, 19 * 6 6 कमी केलो 14 114 आणि 2 0 आहेत, 11400 येतं, 19 * 6 = 14 हे समीकरण क्रमांक 3 आहे. आता तुम्ही पाहू शकता 6y 6y सहगुणक समान झाले, वजाबाकी करूया, मग काय होणार आहे, समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करू. मग आपण पहिल्यांदा हे लिहूया, 70x + 6y बरोबर 21000 आणि खाली वजा 6x + 6y बरोबर 11400. आपण वजा वजा जर दाखवलं तर हे दोन्ही कॅन्सल, 70 मधून 6 गेले, किती राहतात, 70 मधून 6 गेले 64x बरोबर 0 * 2 = 0 गेले, या 0 मधून 4 गेले 6, 7 * 1 कॅरी केला, 9 राहते, 96000 येईल, एक्स बरोबर 9700 / 64. आपण बघूया आता संचित करून, 8 ने भाग जातो का, 8 * 1 = 8 + 8 = 64 8 * 1 = 8 + 2 = 16 0 0 म्हणून एक्स बरोबर 1200 / 8 मग 8 * 1 = 8 किती राहतात, 4 राहतात, म्हणजे 40 * 8 = 45 0 एक्स बरोबर 150 एक्स बरोबर किती मिळालं, 150 मिळालं. म्हणजेच काय आला, विशालने 150 किलोमीटर प्रवास बसने केला, तेवढंच विचारलंय आपल्याला, म्हणून आपण तेवढंच लिहिलं, बसने प्रवास केलेला आहे. राहिलेलं जे 1900 किलोमीटर होतं त्यातलं फक्त 150 बसने आणि राहिलेलं जेवढं आहे 1650 असेल किंवा 1750 असेल, 1750 किलोमीटर प्रवास आकाशाने केलेला आहे, विमानाने केलेला, त्याचा वेग जास्त असतो. तर अशा रीतीने मित्रांनो, आपण येथे सराव संच 1.5 मधील 4 गणितं घेतलेले आहेत, जी अवघड होती ती गणितं घेतलेले आहेत, राहिलेली तुम्ही करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत भेटणार आहे, इथे आपण बघणार आहे संकीर्ण प्रश्न संग्रह 1 मधील काही गणित आपण घेणार आहे, जी गणितं तुम्हाला अवघड वाटतील, त्यात प्रामुख्याने क्वेश्चन नंबर 6 मध्ये एक सामायिक समीकरणे आणि परत शाब्दिक समीकरणे आहेत, 19 गणित आहे, त्यातले 4 गणित मी परत घेणार आहे आणि त्यानंतर हा टॉपिक इथं संपेल. हे संपल्यानंतर आपण भूमिती म्हणजे भाग गणित भाग 2 मधील पहिलं प्रकरण आपण घेणार आहे समरूपता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, तुम्हाला हे टीचिंग आवडलं तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला काय मिळेल, नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्हाला ॲटोमॅटिकली पुढचे व्हिडिओ पाहण्यासुद्धा सोपं जाईल आणि जास्तीत जास्त मुलांना मराठी माध्यमांच्या मुलापर्यंत हे पोहोचवण्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करा. धन्यवाद, थँक्यू.